नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। लवकरच स्टार प्रवाहवर दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे। 23 तारखेला या मालिकेचा शुभारंभ होणार आहे। या मालिकेचं शूटिंग कोल्हापूरच्या चित्रनगरीत चालू आहे। मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला विशाल निकम दिसून येणार आहेत। सध्या त्यांचे अनेक प्रोमो आपल्याला पाहायला मिळतात। तर लहानपणीच्या श्री ज्योतिबांच्या भूमिकेत कोण असणार, कोण ही भूमिका साकार करणार याची उत्सुकता सर्वांनाच होती। पण ही उत्सुकता आता संपली आहे, कारण की या भूमिकेत दिसणार आहे बाल कलाकार समर्थ पाटील। समर्थ आतापर्यंत आपल्याला अनेक मालिकांमधून भूमिका करताना दिसला होता आणि समर्थ हा एक उत्तम अभिनेता आहे। समर्थने याआधी कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेमध्ये देखील काम केलं आहे। बाळूमामांच्या लहानपणीची भूमिका त्यानं उत्तम आणि सरस पद्धतीनं साकार केली होती। ही भूमिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली। समर्थचे अनेक लाखो फॉलोअर्स त्यामुळं तयार झाले। समर्थ मूळचा कोल्हापुरातील, सरोडे हे त्याचं मूळ गाव, श्री ज्योतिबा हे त्याचे कुलदैवत, त्यामुळं लहानपणीपासूनच तो श्री ज्योतिबांच्या डोंगरावर वावरलेला आहे। त्याची ज्योतिबावर खूप श्रद्धा आहे आणि याच दैवताचं लहानपणीचं रूप साकारायला मिळणं हा ज्योतिबांचाच आशीर्वाद आहे असं समर्थ सांगतो। समर्थ आपल्याला याआधी सावित्री ज्योती या मालिकेमध्ये सुद्धा दिसून आला होता। यामध्ये देखील त्यानं बालपणीच्या ज्योतिबांची भूमिका साकार केली होती। समर्थ हा एक उत्तम कलाकार आहे आणि लहान वयात सुद्धा त्यानं प्रचंड प्रसिद्धी आणि सकस कला आत्मसात केली आहे। तर थोड्याच दिवसामध्ये भेटीस येणाऱ्या दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याचबरोबर समर्थ पाटील याच्या भूमिकेबद्दल, त्याच्या अभिनयाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि या मालिकेसाठी तुम्ही किती एक्साइट आहात हेही कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, अपडेट न्यूज आणि त्याचबरोबर बायोग्राफीज, लव्ह स्टोरीजसाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद।